कराड शहराच्या पितृसंगमावर आज या ठिकाणी फिराई जी बांधकाम व्यावसायिकांची संघटना आहे त्यांनी या परिसरातल्या लोकांना पाऊस काळामध्ये विशेषतः पूर महापूर आल्यानंतर अडचण होऊ नये त्यांना लगेच बाहेर काढता यावं यासाठी एक मोटर बोट या ठिकाणी दिले आणि त्याचं इथं हस्तांतरण असेल किंवा अनावरण हे विभागाचे खासदार श्रीनिवासराव पाटील साहेब राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माझ्या आमच्या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न झालं या वर्षीच्या पुरामध्ये काही इथून पुढं अशा प्रकारचा प्रसंग आला तर निश्चित याचा चांगल्या प्रकारचा उपयोग कृष्णा कोयनेच्या महापुरामध्ये कराड परिसराच्या आसपासच्या कदाचित महापुरामुळं बुडणाऱ्या गावातील अडकलेल्या नागरिकांना सोडवता यावं याकरता क्रेडा या संस्थेनं एक बोट फ्लोटिंग बोट ज्याला म्हणतात हवा भरलेली रबरी बोट आणली तिचं जलावतरण आज आदरणीय पालकमंत्री बाळासाहेब आणि पृथ्वीराज बाबा माजी मुख्यमंत्री आणि माझ्या उपस्थित झालं तेव्हा रोहिणीताई शिंदे नगराध्यक्ष उपस्थित होत्या कृष्णा कोयनेच्या संगमावरच्या या जलावतरणाच्या पूर्वी कृष्णा कोयनेच्या पाण्याचा सुद्धा नमुना मी बघितला कृष्णाही थोडी सावळी आहे नाही कोयनाही थोडी सावळी आहे आणि कृष्णाही थोडीशी अधिक गोरी आहे त्या पाण्यामध्ये फिरण्याचा आनंद आम्हाला मिळाला सुदैवानं ज्यांना ज्यांना वाचवता येईल या बोटीमुळं त्यांच्या आयुष्यामध्ये तो एक विस्मरणीय प्रसंग होईल तसा प्रसंग येऊ नये पण आल्यास आपल्यापाशी साधन आहे त्याचा उपयोग व्हावा याची पूर्ण खात्री आपल्या भागातल्या विभागातील लोकांना मिळावी अशी व्यवस्था क्रेडाईनं आणि नगरपालिकेनं करावी त्यामुळं लोकांना त्याचा उपयोग करता येईल धन्यवाद आता होईल कदाचित वडनेरे समितीच्या अहवालाच्या चर्चेवर मी गेलो होतो वडनेरे हे एक्झिक्युटिव्ह असताना मी बीडला कलेक्टर होतो कृष्णेच्या पाण्याचा अलमट्टी डॅममुळं आपल्याला पूर येतो ही आपली समजलेली जी व्याख्या आहे ती बदलण्याची वेळ आली आहे खऱ्या अर्थानं त्यांचं म्हणणं कृष्णेला जेव्हा तुफान पाणी असतं तेव्हा वारणा आणि पंचगंगा किंवा इतर ओढे नाले यांचं पाणी कृष्णा स्वीकारत नाही उलट ते स्वीकारायला दाब येतो त्यामुळे ते पाणी मागं पसरतं आणि त्यामुळे पूर येतो यंदाच्या पुरामध्ये करायचं आलाच तर पुन्हा प्रयोग म्हणून काही करण्याचा मानस आणखी काही इंजिनिअरिंग व्यक्त केलेला आहे माझी खात्री आहे की नवीन मार्ग आपण यातून काही काढू धरणाच्या खाली पडणारं पाणी आणि धरणाच्या वर पडणारं पाणी आणि अचानक आलेलं पावसाचं पाणी आणि ओढे नाले झालेलं पाणी आणि ते पसरल्यामुळं येणारा पूर असा अभ्यास चालू आहे तेव्हा लवकरात लवकर त्याचा निष्कर्ष काढून सामान्य माणसाचं जीवन सुरक्षित व्हावं त्यांची मालमत्ता वाचावी याकरता काही प्रयत्न करणं आवश्यक आहे ते केले जातील धन्यवाद.